जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण देण्यासाठी नेहमीच विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. त्याअंतर्गत संस्थेच्या गव्हाण विभागातील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय व तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेजमध्ये अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. लॅबचं उद्घाटन हे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झालं. यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, संस्थेचे सचिव सिद्धेश्वर गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, रघुनाथ देशमुख, सुधीर ठाकूर, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका साधना डोईफोडे, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रणिता गोले, पर्यवेक्षक अरुण जोशी, पंचायत समितीचे अधिकारी अभिजित मटकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. एक नवीन आधुनिक जग जे घडवलं जात आहे आणि तशाच अटल टिंकरिंगची जी धारणा जी आहे ती फार महत्त्वाची असेल. मुलांच्या शास्त्रीय ज्ञान पोचवण्याचं काम त्याच्यातून करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे लहान लहान मुलंसुद्धा, हायस्कूलमधली मुलंसुद्धा, आपल्याला 8वी 9वी 10वीची मुलं ही नवीन उपकरणं आज तयार करणार आहेत आणि त्या उपकरणांच्या मार्फत आधुनिक जगाचं ज्ञान ह्या लहान वयामध्ये ह्या लहान लहान मुलांना मिळणार आहे. आणि सरकारनं, भारत सरकारची ही योजना आहे की त्यांनी प्रत्येक स्कूलकरता असे 10 लाख 12 लाख आणि मला वाटते 20 लाख म्हणजे टप्प्याटप्प्यानं 10 12 अशा करून 20 लाखापर्यंतचं ग्रँट त्यांनी दिलं आहे. आणि ह्या नवीन नवीन असे प्रयोग प्रत्यक्ष मुलं शिकत आहेत, बनवत आहेत आणि ते शास्त्रीय ज्ञान त्यांना मिळेल. पाहिल्यानंतर आपले जी जुनी आमच्यासाठी पिढी आहे त्यांना अगदी हेवा वाटावा अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. पण ठीक आहे, आम्हाला नशील मिळालं पण आमच्या नातवंडांना हे मिळायला मिळायला लागलं आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीनं ह्या अटल टिंकरिंग लॅब जी आहे ही अतिशय मुलांना फायदेशीर होणार आहे. या स्कूलमध्ये आमचं हे मोरू नारायण स्कूल असो किंवा छत्रपती शिवाजी विद्यालय असो, या दोन्हीमध्ये एक अत्याधुनिक शिक्षण देण्याचं इथं काम केलं जातं आणि त्याच्यासाठी म्हणजे हे अभिमानाची गोष्ट आज अटल टिंकरिंग लॅब सुरू झालेली आहे. शास्त्रीय अशा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आमच्या लॅब आहेतच पण त्या दृष्टीने नवीन अटल टिंकरिंग लॅब सुरू झाली तर त्याच्यामुळं आपल्या शाळेचा दर्जा आणखी वाढणार आहे. आणि त्यासाठी म्हणून अटल टिंकरिंग लॅबचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो. आणि या सर्व याच्यामध्ये मुलांनी इंटरेस्ट घेऊन चांगल्या तुम्ही इंग्लिश मिडियमचं स्कूल बोलवणारे असल्याकारणानं या शिक्षिका आणि विद्यार्थीसुद्धा इंग्लिशमध्ये सर्व एक्सप्लेन करू शकतात आणि एक नवीन ज्ञान खेडोपाड्यात जे पोचतं आहे त्याबद्दल मोदी साहेबांना, भारत सरकारला आपण धन्यवाद देतो आणि देशादृष्टीनं नवीन वाटचाल आपण करतो आहे त्याला सुरू.